गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या इंधनाचे दर आता विक्रमी उच्चांकावर पोहोचलेत. आज पुण्यात पेट्रोल 86.57 रुपये आणि डिझेल 74.44 रुपये आहे. पुण्यातील गेल्या 5 वर्षातील हा उच्चांकी दर आहे. त्यामुळे इंधन दरवाढीने होरपलेल्या नागरिकांना आणखीन इंधन दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. पुण्यासह देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. विशेषतः 2018 वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोलचे दर 80 वर गेलेत. पेट्रोलचे जुलै 2018 मधील दर काय आहेत ते पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. 4 जुलैला 82.80 असा दर होता. 12 जुलैला 83.82, 23 जुलैला 84.08, 27 ऑगस्टला 85.33, तर 4 सप्टेंबर म्हणजे आज 86.57 असे पेट्रोलचे उच्चांकी दर आहेत. दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढतच आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागतीये. या पेट्रोल वाढीबद्दल सर्वसामान्य नागरिकांना काय वाटते पाहूयात. सर्वसामान्य माणूस, घरातला कुठला मजूर घ्या, कुठलेही कुणी सर्वसामान्य माणूस घ्या, बाहेरून आलेला घ्या, त्याला घरातून बाहेर पडायचे म्हणजे खिशामध्ये 200 रुपये ठेवावे लागतात. कारण फिरणं जास्त असतं, बेकारी खूप वाढलेली आहे, आणि अशा काळामध्ये मग पेट्रोलला पैसे आणायचे कुठून. 86 रुपये लिटर पेट्रोल, 87 रुपये लिटर पेट्रोल, म्हणजे 90 रुपये लिटर पेट्रोल झाले. पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे पंप चालकांना सुद्धा याचा फटका बसल्याचं पाहायला मिळते. पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या रोषाला पंप चालकांना, तिथे काम करणाऱ्या मॅनेजर असतील आणि कामगारांनाही त्याचा सामना करावा लागतोय. डिझेल तर सर्वसामान्य टेम्पोवाले, धंदा करणारे लोक, कामगार वर्ग, रिक्षावाले, यांना डिझेलवरती चालणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्यांच्या मीटरमध्ये तफावत होत होती. पेट्रोल डिझेलचे रेट वाढल्यामुळे त्यांना जो रेट ठरलेला आहे गव्हर्नमेंटने त्या रेटनेच त्यांना पैसे घ्यायला लागते. पेट्रोल चालकांना दररोज कमी जास्त रेट होतात, कधी वाढलेलं प्रॉफिट होतो, कधी लॉस पण होतो, पण इक्वल राहतो कमी जास्त. पंप चालकांना फटका बसतोच. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयांचं अवमूल्यन झाल्यामुळे पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ही वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला नक्कीच कात्री देणारी आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलं आहे आणि नागरिकसुद्धा त्रस्त झालेले आहेत. आज पेट्रोल 86.57 आहे तर डिझेल 74.44 आहे. अशा पद्धतीने नेहमी पेट्रोलमध्ये डिझेलमध्ये वाढ होत चालली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या खिशाला कात्री बसली आहे. कॅमेरामन रोहित वनखटेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.